अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्याप आणि सुसज्ज अभ्यासिका अभ्यासिकेची वैशिष्ट्ये दहावी बारावी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश स्वतंत्र कंपार्टमेंट हाय स्पीड वायफाय सीसीटीव्ही लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था पिण्यासाठी शुद्ध पाणी गुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी जयमाता दी बिल्डिंग हिमालय कोल्ड कोल्ड्रिंक्स शेजारी लिंगरे रोड विटा नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज विटा शहर शुक्रवार पासून बंद विट्यात व खानापूर तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे खाणापूर तालुक्यावर व विटा शहरावर कोरोनाचे संकट कायम आहे कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पासून चार दिवस विटा बंद राहणार आहे वाढत्या कोरोनाचा प्रभाव काय आहे याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी हा लॉकडाऊन केला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तालुक्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे लोकांमध्ये कोरोनाची गंभीरता कमी झाली आहे लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे कोरोनाचा सामना करण्यासाठी चार दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्व पक्ष घेतला आहे यावेळी पदाधिकारी उपस्थित होते प्रशासकीय यंत्रणेबरोबर म्हणजे तहसीलदार साहेबांच्या बरोबर दोन बैठका झाल्या त्या त्याच्यामध्ये लॉकडाऊन करण्यासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे नकार दिला त्याचबरोबर त्यांनी जनता कर्फ्यू करण्यास कोणतीही हरकत नाही असं आम्हाला सूचित केलं त्याप्रमाणे आपण विट्यातील सर्व व्यापारी संघटना सामाजिक संघटना राजकीय संघटना यांच्याशी संपर्क साधून ह्या संदर्भात जवळपास नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांचा आपण ह्या जनता कर्फ्यू संम संमती लोकांच्याकडून मिळवलेली आहे व त्या आधारेच आपण शुक्रवारपासून म्हणजे शुक्रवार शनिवार रविवारी विट्यामध्ये जवळपास मला वाटतं आता चार आठवडे झाले रविवारी कंपल्सरी बंदच असतो आणि सोमवारी असं चार दिवसाचा आपण जनता कर्फ्यू आपण करतो आहे त्या याच्यामध्ये एक रविवारचा दिवस जो असतो तो पुकारलेला बंदच आहे त्यामुळे फ तसं बघायला गेलं तर तीन दिवसाचाच हा जनता कर्फ्यू होतो आहे फक्त शुक्रवार ते सोमवारपर्यंत लोकांनी या जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा पाठिंबा द्यावा म्हणण्यापेक्षा लोकांनी कटाक्षानं पाळावा की जेणेकरून आत्ता ही जी कोरोनाची चेन आहे ही कुठंतरी थोडीशी ब्रेक होऊन नवीन होणाऱ्या पेशंटकरता जागा निर्माण होईल जुने पेशंट आपल्या घरी जातील व त्या ठिकाणी ह्या लोकांना जागा निर्माण होईल यासाठी कोरोनापासून कोणी सुटणार नाही आहे पण जेवढे दिवस लस येईपर्यंत किमान आपल्याला जेवढं जास्तीत जास्त त्याला रोखता येईल तेवढा आपण रो रोखायचा प्रयत्न करायचा आहे शहरात वाढत्या करोनाचा प्रभाव काय आहे याची लोकांना जाणीव व्हावी आणि लोकांना यातून एक जागृती निर्माण व्हावी हा ह्या लॉकडाऊनचा मागचा उद्देश आहे लॉकडाऊन हा शेवटचा मार्ग नाही हे आम्हालासुद्धा मान्य आहे परंतु आजच्या घडीला अजून आप शासकीय यंत्रणांच्या बरोबर झालेली चर्चा शासकीय यंत्रणांची असलेली उपलब्धता याचा आणि असणारे सर्व त्यांची असणारी यंत्रणा याचा जी काही आणि येणाऱ्या रोग रुग्णांचं प्रमाण याचं पाहता हे आत्तापर्यंत थोडं कंट्रोलमध्ये जरी असलं तर भविष्यात म्हणजे कालच्या तारखेपर्यंत दोनशे एकोणतीस पेशंट आपल्या तालुक्यातून आलेले आहेत त्यातले दीडशे पेशंट म्हणजे दोनशे एकोणतीसपैकी दीडशे पेशंट फक्त ह्या ऑगस्ट महिन्यातले आहेत अजून महिना पूर्ण व्हायचा आहे म्हणजे हे भयानक प्रमाण आहे आणि आत्तापर्यंत आठ लोकांचे यात मृत्यू झालेले आहेत हे जर प्रमाण बघितलं तर उद्या हे प्रमाण वाढू शकतं कारण हे आपल्या लोकांना ह्याचं सिरियसनेस लक्षात येणार पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी जे लोकं बातम्या बघत होते इथं एवढे पेशंट वाढले तिथं एवढे म्हणजे बाहेरच्या देशात जे आपण परिस्थिती बघतो ते आज आपल्याकडे आलेले आहे पण आत्ता आपल्यातला ॲवेअरनेस कमी झालेला आहे ह्या लॉकडाऊनमध्ये अवेअरनेस वाढवून लोकांना ह्याची जाणीव करून देण्यासाठी हा लॉकडाऊन आहे त्याचबरोबर सर्व पक्षीय सर्व संघटना आम्ही सर्व एकत्र मिळून आणि लोक व्यापारी यांना सगळ्यांना बरोबर घेऊन यात आपण काय करू शकतो प्रशासनाला कशी मदत करू शकतो प्रशासनाची आपण क का, काही जर लोकांना काय गरज आहे काय मिळत नाही याबद्दल आपणसुद्धा त्यातसुद्धा आता इथून पुढं आपलं काम चालूच राहणार आहे म्हणजे लॉकडाऊन केला की विषय संपला असा नाही पण इथून पुढं आम्ही सगळीजण त्यावरसुद्धा काम करणार आहे प्रशासनाला आमची काय मदत लागेल लोकांची काय मदत लागेल प्लस लोकवर्गणीतून आपण प्रशासनाला काय अजून मदत करू शकू याबाबतसुद्धा आपली ह्यामध्ये आम्ही रोज भेटत राहू लोकांनी पण त्यांच्या सूचना कळवाव्यात लोकांनी त्यांच्या अडचणी कळवाव्यात यासाठी सर्वजण आपण एकत्र ये येऊन हे करायचं आहे यामध्ये फक्त एवढाच उद्देश आहे की हा रोगाचा अटकाव व्हावा आणि आपलं विटा आणि आपला तालुका यातून पूर्णपणे बाहेर व्यवस्थित पडावा यासाठी सगळ्यांनी सा एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे तरी या सर्व निर्णयाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपल्या जीवासाठी आपल्या घरातल्या जीवांसाठी व आपल्यामुळे इतरांना कोणता त्रास होऊ नये यासाठी सगळ्यांनी सा साठी प्रयत्न करायचे आहेत एवढी यामागची अपेक्षा आहे या विटा बचाव करोना समितीच्या माध्यमातून खरं तर हे समिती वगैरे अशी काही आधी नव्हती परंतु आत्ताचा चालू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि उत्पन्न झालेली परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गेल्या दोन दिवसामध्ये काही लोक एकत्र आलो आणि असं ठरवलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केवळ एक लॉकडाऊनच नव्हे जनता कर्फ्यू असेल आणखी काही विषय असतील जे आधीच्या वक्त्यांनी सुद्धा या ठिकाणी मांडलं त्याप्रमाणे काही गोष्टी अत्यावश्यक ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने सगळे एकत्र आलो आहे इथं अनेक लोकं व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत अनेक लोकांनी या ठिकाणी पत्रसुद्धा दिलेले आहेत एकूण विषय इतकाच आहे की आत्ता विट्याची क्षमता विट्यात असलेल्या व्हेंटिलेटरची संख्या व्हेंटिलेटर एकूण सात विट्यामध्ये उपलब्ध आहेत त्यातले किमान दोन व्हेंटिलेटर हे आदर वेगळ्या रुग्णांसाठी वेगळे आजार वेगळे सिरियस कंडिशन ह्याच्यासाठी वापरायला लागण्यासाठी ला ला उपलब्ध असावे लागतील ते ठेवलेले आहेत आणि अंदाजे पाच व्हेंटिलेटर हे या करोनाग्रस्त रुग्णांसाठी करोनामध्ये ज्यांची कंडिशन क्रिटिकल होते त्यांच्या उपयोगाकरता ते ठेवलेले आहेत विट्यामध्ये एकशे आठ सोडता कर्डेक ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही शववाहिकेची सुद्धा स्थिती ते रथ हा एक वेगळी गोष्ट आहे परंतु शववाहिका जी अशा प्रकारच्या मृत्यूंमध्ये जे रुग्ण बाहेर पडतात त्यांना घेऊन जात असताना जी, जा जी वाहिका पाहिजे तीसुद्धा उपलब्ध नाही आहे अशा वेळेला सगळे लोक एकत्र आले पाहिजेत केवळ आत्ता इथं उपस्थित आहेत एवढेच लोकांच्यावर हे काम भागणार नाही आहे आत्ता जे यात नसतील त्यांनी या पुढच्या काळामध्ये सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे विशेषतः विटेकर नागरिकांसाठी माझी विनंती अशी आहे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आहे की विट्याच्या केमिस्ट संघटनेनं सुद्धा निर्णय घेतला आहे की या चार दिवसामध्ये सकाळी अकरा ते दुपारी पाच एवढ्याच कालावधीमध्ये आमची औषधाची दुकानं चालू राहतील या, या व्यतिरिक्त जे दोन आय सी यूज आहेत त्या ठिकाणची अत्यावश्यक सेवा निश्चितपणे चालू राहणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्याला कुणाला ह्या वेळे व्यतिरिक्त आणखी कुठल्या औषधाची वानवा भेटेल लागेल अशा काळामध्ये संघटनेच्या तालुका अध्यक्षाचा नंबर तहसीलदार असतील ही समिती असेल ह्यांच्याकडे उपलब्ध आहे तर तीही त्या ठिकाणी सेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे एकूण ह्या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ समजून घ्या आज एक भाजीवाला येतो आणि तो, तो स्वतःहून सांगतो आहे की मला एक बाळ झाले आणि गेली तीन महिने मी त्या बाळाचं तोंड बघितलेलं नाही ही ज्यावेळेला तो गोष्ट सांगतो आहे त्यावेळेला प्रत्येकाला जीव आहे तो लहान मोठा व्यापारी असला तरी त्यालासुद्धा जीव आहे अनेक प्रश्न असेसुद्धा समोर आलेले आहेत की ज्यामध्ये लोकांना मजूर आहेत हातावरचं पोट आहे असा विषय त्याच्यामध्ये कुणाच्या जेवणाची भ्रांत असेल कुणाच्या अडचणीचे विषय असतील तर निश्चितपणे ह्या क आमच्या विटा बचाव करोना समितीकडं तुम्ही संपर्क साधा त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा योग्य प्रकारे मदत करण्याचा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे पुढची गोष्ट केवळ बंद करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही थांबणार नाही आहे आमच्या सगळ्याच मित्रांची आमची धारणा अशी आहे की केवळ हे न करता नवीन तयार होणारे रॅपिड अँटीजेनच्या माध्यमातून पुढे येणारे पेशंट असिम्टेमेटिक पेशंट की जे कदाचित होम क्वारंटाईन होऊ शकतात कदाचित आय टी आयवर जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांना ह्यामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे जसा तिथं काढा दिला पाहिजे अंड्याची व्यवस्था केली पाहिजे बिस्किटांची व्यवस्था केली पाहिजे त्यांचं जेवण खाणं नाश्ता असेल त्यांना गरम पाणी लागलं तर ह्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असल्या तर त्या व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ही कमिटी त्यावर लक्ष ठेवणार आहे पुढं जे सिमटमेटिक पेशंट ज्यांना सिमटम्स यायला लागलेत किंवा काही त्रास व्हायला लागला आहे त्यांची जी रवानगी आपल्याला आर एचला किंवा अन्य ठिकाणी करावी लागते आहे तर त्या ठिकाणीसुद्धा ही समिती काम करेल आणि त्या लोकांना मदत करण्याकरता म्हणजे तिथं त्याला ऑक्सिजनची मात्रा लागत असेल तर ती ऑक्सिजनची मात्रा देण्याच्या दृष्टीनं ऑक्सिजन ॲवेलेबिलिटी असेल वॉर्डमध्ये बेड्स ॲवेलेबल असतील आज विट्याच्या आरेची जी व्यवस्था आहे ती पंचवीस पेशंटची आहे त्यातल्या सुमारे एकोणीस जागा हे ऑक्युपाय आहेत आणि केवळ पाच सहा लोकांच्या जागा शिल्लक आहेत कदाचित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही संख्या आपल्याला संपलेली समजेल आणि अशा काळामध्ये ते पेशंट जर आज असं आस, असंही चित्र आपल्याला दिसतंय की बऱ्याच पेशंटना तिथं पाठवलं जातं आणि तिथनं असं सांगितलं जातं कधी काळी की तुम्ही सांगलीला सिव्हिलला जावा मिरजेला सिव्हिलला जावा ह्या हॉस्पिटलला जावा त्या हॉस्पिटलला जावा वस्तुस्थिती अशी सांगते की कुठेही बेड उपलब्ध नाहीत अर्थात प्रशासनानं मान्य तहसीलदार साहेबांनी काही नंबर अवेलेबल काल केले आहेत ते जनतेसाठी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे जिल्हा परिषदेमध्ये सुमारे चार ते पाच नंबर असे आहेत की ज्यांच्याकडे तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्या पेशंटला नेमकं कुठे न्यायचं आहे हे समजतंय तर ह्या सगळा समन्वय साधण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही लोक काम करणार आहे आज या ठिकाणी तुम्हाला एक कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल या विटा शहरातील सर्व पक्ष सर्व संघटना व्यापारी असोसिएशनच्या सगळ्या संघटना यांच्या वतीनं जे काही निर्णय ठरलेले आहेत ते तुम्हाला सांगण्यासाठी सा आज या ठिकाणी बोलवलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की या विटा शहरात आणि तालुक्यात एक ऑगस्टपासून रुग्ण वाढण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे काल सकाळपर्यंत काल संध्याकाळपर्यंत या विटा शहरातली संख्या एकशे सत्तावीस होती लोकांना याची कल्पना नाही लोकांना त्याचं एवढी संख्या ही विटात आम्हाला काल मिटिंग होती त्यावेळी कळलं की काल संध्याकाळी एकशे सत्तावीसपर्यंत ही संख्या गेलेली आहे काल दोन मृत्यू झालेले आहेत अतिशय कोरोनाची बिकट परिस्थिती या विटा शहरातून तालुक्यात व्हायला लागले जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात त्याच्याबरोबर व्हायला लागलेले त्यासाठी लोकात परत एकदा जागृती करण्यासाठी लोकांना बरोबर घेऊन सर्व संघटनांना बरोबर घेऊन सर्व व्यापारी संघटनांना बरोबर घेऊन सर्व स्थ सा, स्तरात सामाजिक काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी शुक्रवारपासून शुक्रवार शनिवार रविवार सोमवार जनता सगळ्यांच्या निर्णय घेतलेला आहे का तर ह्या विट्यात कोरोनाचा जास्त प्रभाव वाढत चाललाय आणि बेड बी मिळत नाही दवा ती दवाखान्यात एक ती बेकार परिस्थिती आहे की तिथं बेड ती आणि जे कोण विरोध करतोय का नाही त्यानं आमच्या गोरगरीबाच्या नावावर एखादा माणूस जर झाला तर दहा हजार दहा लाख रुपये विमा करायचा आणि मग त्याने येऊन दुकान उघडायची हां आणि आमचा सगळ्या भाजीवाल्यांचा सगळ्यांचा फुल पाठिंबा आहे यासनी आम्ही पाच दिवस चा, चार दिवस लॉकडाऊन करायला तयार आहे मी सुहास माळी मी आज जो विटेकरांनी समस्त विटेकरांनी जो निर्णय घेतला आहे की चार दिवस विटा शहर पूर्ण बंद ठेवायचं आहे त्या बंदला आमचा पाठिंबा आहे आणि जे कोणी विरोध करत असतील त्यांनी कृपया आमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या नावे दहा दहा लाखाचा विमा उतरवून द्यावा आम्ही आमच्या जेव्हा उदार होऊन धंदा करतो आहे धंदा करतोय म्हणण्यापेक्षा ही आहे की ना एक सेवा देतो आहे की त्यांनी जो जे बी कोण विरोध करत आहे त्यांनी आम्हाला दहा दहा लाखाचा विमा उतरवून द्यावा आज कसं झालं आहे आज आज माझं माझ्या घरीसुद्धा लहान मुलं आहे की गेले तीन महिने झाले मी त्या मुलाकडे गेलो नाही का तर बाबा मला भीती आहे वैयक्तिक मला काय झालं तर होऊ नये पण त्या लहान मुलाला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे म्हणून माझी एक विनंती आहे की जे कोण विरोध करत असतील त्यांना हात जोडून विनंती आहे कृपया ह्या कोरोना हलक्याने कोणी सुद्धा घेऊ नका निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुरात आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मिटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा